सध्या मुंबईभर मेट्रोचं जाळं पसरत आहे. मेट्रो तीनचं काम वेगाने सुरू आहे आणि या मेट्रो तीनचे जे भूमिगत मशीन आहे आता ते मशीन वर काढण्यात येत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तिथे उपस्थित आहेत. कामगिरी संपवून बाहेर पडणारं हे यंत्र पाली मैदान प्रकल्पस्थळातून भूगर्भात सोडण्यात आलं होतं. घाटकोपर वर्सोवा मेट्रो एकच्या मरोळ स्थानकाच्या खालून एअरपोर्टपर्यंत या यंत्राने खोदकाम पूर्ण केलं असून ते आता बाहेर येत आहे. विविध ठिकाणी 17 टनेल बोरिंग मशीन कार्यरत आहेत आणि विशेष बाब म्हणजे या सर्व मशीन्सना नद्यांची नावं देण्यात आली आहेत. सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी, वैनगंगा अशी ही नावं आहेत. फेर जे आमचे न्यूज एडिटर तुषार शेट्टे आपल्या बरोबर आहे. तुषार, खरं तर मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये पसरवणं सोपं नव्हतं, मात्र अशा पद्धतीनं भूमिगत मशीन बसवून हे यशस्वी करून दाखवणे आणि आता ते मशीन पूर्ण काम पूर्ण आता बाहेर काढण्यात येत आहे आणि खुद्द मुख्यमंत्री हा सोहळा बघण्यासाठी उपस्थित आहेत, काय नेमकं सांगाल? अगदी दुसरी, कारण की मुंबईच्या मेट्रोच्या इतिहासातला आता महत्वाचा दिवस आहे. मुंबईमध्ये जवळपास वेगवेगळ्या 17 ठिकाणी टनेल बोरिंग मशीन आता कार्यरत आहेत आणि ही जी कुलाबा वांद्रे मेट्रो जी आहे ती जवळपास 33 किलोमीटर लांब पल्ल्याची संपूर्ण भुयारी मेट्रो आहे आणि त्यातल्या या मेट्रो तीनच्या पॅकेज 7 मधला हा जो टप्पा होता एअरपोर्ट जवळच्या टर्मिनलचा, या ठिकाणी या टनेल बोरिंग मशीनचा पहिला पार्ट जो आहे तो पूर्ण झालेला आहे. वैनगंगा 1 या टनेल बोरिंग मशीननं 8 जानेवारी 2018 मरोळमधल्या पाली ग्राउंड इथे भुयारीकरणाला सुरुवात केलेली होती आणि 269 दिवसानंतर या टनेल बोरिंग मशीननी आज पूर्वी सांगितलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि या 259 दिवसांमध्ये 1.24 किलोमीटरचं अंतर या टनेल बोरिंग मशीन जी आहे ती पकडलेली आहे. मनुश्री, निश्चितच आपण होतं ऐतिहासिक असा मुंबईवासियांसाठी अभिमानाचा असा क्षण आहे, कारण मुंबईमध्ये खरंच इतके दाटीवाटीने सगळे रस्ते आहेत, इमारती आहेत, त्यामुळे या ठिकाणी मेट्रो होईल की नाही याबाबत साशंकता होती आणि अशा ठिकाणी यशस्वीपणे काम करून दाखवलं जात आहे, केलं गेलेलं आहे. एकीकडे आपण बघतो घाटकोपर तू वर्सोवा हा मेट्रोचा जो मार्ग आहे तो यशस्वीपणे पार पडलेला आहे, इतर त्यामुळे त्यानंतर मेट्रोची ही कामं वेगाने घेण्यात आली, हाती घेण्यात आली आणि त्यानंतर हा जो फेज तीनचा जो मेट्रोचं काम आहे त्यावेळी जे मरोळ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे या ठिकाणी खरं तर खूपच दाटीवाटीने सगळे रस्ते आहेत आणि या ठिकाणी भूमिगत असं हे मोठं मशीन ह्या कामांसाठी उभारण्यात आलं होतं, मात्र आता यशस्वीपणे आपलं काम पूर्ण झाल्यानंतर हे मशीन आता बाहेर काढण्यात येत आहे आणि हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा स्वतः तिथे पोहोचलेले आहेत. अतिशय अथक अशी मेहनत या कामगारांनी घेतलेली आहे. अतिशय दाटीवाटीने असलेल्या शहरामध्ये यशस्वीपणे मेट्रो उभारण्याचा हा प्रयत्न झालेला आहे, प्रयत्न होतो आहे. आपण ऐतिहासिक क्षणाचे क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. थेट न्यूज एडिटर तुषार शेट्टे सुद्धा आपल्या बरोबर आहे. तुषार, आपण बघतोय की हा फ्लॅग ऑफ करण्यात झेंडा तिथे फडकावण्यात येतोय, खरोखरच मुंबईकरांसाठीच नाही तर सगळ्यांसाठी ऐतिहासिक असा क्षण आहे, काय नेमकं सांगाल? अगदी बरोबर आहे मनुश्री. ओव्हरऑल जर भुयारी मेट्रोचा प्रयत्न जर आपण बघितला म्हणजे या भुयारी मेट्रोवरती अनेकांनी टीका केलेली होती की मेट्रो रस्त्याच्या वरनं का बांधली जात नाही, रस्त्याच्या वरनं जर मेट्रो बांधली असती तर भुयारी मेट्रोपेक्षा जवळ 3 पट खर्च जो आहे तो वाचलेला असता, मात्र ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शन उभं करणं हे शक्य नव्हतं आणि म्हणूनच भुयारी मेट्रोचा मार्ग जो आहे तो निवडला गेला होता. आपण जर मुंबईच्या कनेक्टिव्हिटीचा जर बघितला तर ही कुलाबा वांद्रे आणि कुलाबा मांडला हे जे 3 बिझनेस हब आहेत, या 3 बिझनेसांना जोडणारी ही मेट्रो आहे, त्याचबरोबर ही मेट्रो विविध धार्मिक स्थळांना देखील जोडणारी आहे आणि मुंबईच्या म्हणजे आपल्या
जमिनीपासून जवळपास 35 ते 40 मीटर खोल अंतरावरती जमिनीचं खोदकाम सुरू आहे. जर एखादा माणूस मुंबईमध्ये तरी झाला की आपण सर्वसामान्यपणे अनेकदा आपण बोलतो असतो चालत असतो रस्त्यावर, त्या रस्त्याच्या आतनं जमिनीच्या आतनं या मेट्रोच्या टनेल बोरिंग मशीनचं काम सुरू असतं, मात्र कुठलाही अपघात इथे घडलेला नाही आहे. त्यामुळे किती स्मूथली काम झालं असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि हा फक्त जे पॅकेज सात होते, वेगवेगळे जे पॅकेज असतात त्यातले जर आपण बघितलं तर या सगळ्यातला हा पहिला टप्पा होता. जवळपास मी जसं सांगितलं 17 वेगवेगळ्या टनेल बोरिंग मशीन्स आहेत त्या आता मुंबईमध्ये कार्यरत आहेत आणि मुंबईच्या भूगर्भामध्ये या कार्यरत आहेत. त्यापैकी जर एक सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्सची जी टनेल बोरिंग मशीन होती वैनगंगा एक, ही आता मशीन जमिनीच्या आतनं बाहेर आली. जसं मी तुला अशी म्हणालो की 8 जानेवारी 2018 या टनेल बोरिंग मशीन सुरुवात केली होती आणि 259 दिवसांनी किंवा 9 महिन्यांचा जर आपण विचार केला तर 9 महिन्यानंतर या टनेल बोरिंग मशीनला सुरुवात आणलेला आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी आनंदाचा आहे, निश्चितच सगळ्यांसाठी तुषार आनंदाचा असा क्षण आहे. यशस्वीपणे हा टप्पा पार केलेला आहे. खरं तरी सर्वात आपण बघतोय सगळ्यांनी टाळ्या वाजवून टाळ्यासुद्धा वाजवल्या, मशीन यशस्वीपणे पार पडलेलं आहे, त्यामुळे आपण झेंडासुद्धा फडकावण्यात आलेला आहे. खरोखरच मुंबईकरांसाठीच नाही तर तमाम देशवासियांसाठी अभिमानास्पद अशी ही कामगिरी या इंजिनियर्सनी करून दाखवलेली आहे. अतिशय दाटीवाटीनंच हे मुंबई शहर वसलेलं आहे आणि तिथे अशा प्रकारे यशस्वीपणे काम पार पडणं खरंच जिकिरीचं काम होतं आणि रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून या तंत्रज्ञांनी हे काम यशस्वी करून दाखवलेलं आहे. आणि या तंत्रज्ञांचं कौतुक करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचलेले आहेत. हे मेट्रो 3 कामाचं आपण स्वरूप बघतो आहोत. खूप मोठा असा भला मोठा टप्पा आहे. सिब्ज ते वांद्रे ते कुलाबा असा हा मोठा टप्पा आहे. आपण बघतो हा सगळा सोहळा बघण्यासाठी सुद्धा मुंबईमध्ये खास गर्दी झालेली. यशस्वीपणे हे मशीन बाहेर आलेलं आहे कारण सिब्ज बांद्रा आणि कुलाबा अनेक अडथळे अजून या मेट्रोला पार करायचे आहेत. वेगाने काम सुरू आहे. मधला पहिल्या टप्प्याचं जे काम आहे ते यशस्वी झालेलं आहे. भूमिगत असेही मेट्रो या ठिकाणी असणार आहे. आणि मुख्यमंत्री सुद्धा यांनी जातीनं उपस्थित राहून या तंत्रज्ञांचं कौतुक केलेलं आहे. डॉक्टर रणजित पाटील, पराग अळवणे, कौन्सुल जनरल ऑफ चायना, त्याचप्रमाणे MMRDA कमिशनर श्री आर ए राजीव, या संपूर्ण मेट्रो 3 टीम लीडर अश्विनी भिडे, मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व LNT आणि STECचे अधिकारी आणि सर्व पत्रकार भगिनी आणि बंधूंनो, आणि विशेषतः याकरता काम करणारे जे आमचे संपूर्ण कामगार मित्र आहेत ते सर्व कामगार मित्र, भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा मुंबईकरता अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. टनेल बोरिंग मशीनने खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे भुयार पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा उत्साह आपण सर्व लोक बघू शकतो. किती उत्साहानं भारताचा झेंडा फडकवून आमच्या सर्व लोकांनी या ठिकाणी आपला उत्साह प्रदर्शित केलाय. खरं तर वी ऑलवेज यूज टू यूज द वर्ड ब्रेक थ्रू अँड फॉर एनी सक्सेस वी यूज टू से दॅट इट इज अ ब्रेक थ्रू, बट फॉर द फर्स्ट टाइम आय कुड सी द रिअल डेफिनेशन ऑफ वर्ड ब्रेक थ्रू वेन आय कुड सी द ब्रेक थ्रू ऑफ दिस टनेल by the tunnel boring machine. And all congratulations to LNT and STEC for doing wonderful job. It's a momentous occasion and I think this is a mere beginning. You have to do
lot of hard work, but I think once we began well, then rest is just doing it more and more in a better way, and that you will be able to do. So I was just telling Honorable Counsel General, when he told me that STEC has 6 boring machines of the most sophisticated technology, 3 of which they have brought it here. So I told him, please bring rest 3 also, so that the Mumbaikars will get this metro as early as possible. Khara manje Mumbai karta hi underground metro ek atyanta mahatvacha vardan tharnar aahe, ani deshatli sarvat lam single line underground metro ही आपण या ठिकाणी तयार करतो, आणि त्याच्या सोबत आमच्या एलिवेटेड मेट्रोचं इंटिग्रेशन झाल्यानंतर मुंबईमध्ये मेट्रोची एक अशी रिंग आपण तयार करतो की ज्यातनं मुंबई आणि एमएमआरच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी सोय ही सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपलं जे स्वप्न आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं इंटिग्रेशन आणि त्यासोबत मुंबईच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये एक तासाच्या आत एंड टू एंड ट्रॅव्हल करता आलं पाहिजे, यामध्ये या मेट्रोचा एक अत्यंत महत्वपूर्ण वाटा असणार आहे. खऱ्या अर्थानं अंडरग्राऊंड मेट्रोचं काम अनेक अडचणीतनं या ठिकाणी बाहेर पडलं, पण मी श्रीमती अश्विनी भिडे आणि त्यांच्या टीमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की प्रचंड मेहनतीनं या टीमनी या प्रत्येक अडचणीमध्ये त्या ठिकाणी मार्ग काढला आणि हे काम आज खूप वेगानं पुढे चाललंय. आणि ज्या लोकांना असं वाटायचं की सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते केवळ कागदावरचे प्रोजेक्ट आहेत, आज ते सगळे आपल्याला होताना दिसत आहेत. यासोबत आमची एलिव्हेटेड मेट्रो असेल तीही इतक्या प्रचंड वेगाने त्या ठिकाणी त्याचंही काम होत आहे कि मला असं वाटतं की पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये मुंबईचा संपूर्ण चेहरा बदललेला असेल. आणि त्याच दरम्यान एमएमआरडीएने या ठिकाणी सिंगल तिकिटिंगचा प्लॅटफॉर्म तयार करायची सुरुवात देखील केली आहे की ज्या माध्यमातून मुंबईमध्ये मेट्रो असेल, मोनो असेल, सबर्बन रेल्वे असेल, बस असेल किंवा आमची वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल, या सगळ्यांमध्ये एक सिंगल तिकीट जे कार्ड असेल ते चालणार आहे. आणि त्या माध्यमातून एक कंप्लीट इंटिग्रेशन या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं आपण करतो आणि त्याची सुरुवात ही झालेली आहे. किंबहुना जो प्लॅटफॉर्म आपण तयार करतो एमएमआरडीए मध्ये, आता देशाच्या नीती आयोगानं देखील तो प्लॅटफॉर्म बघण्याकरता नीती आयोगाची टीम येते आहे आणि बहुधा तोच प्लॅटफॉर्म संपूर्ण देशामध्ये इंटिग्रेटेड पब्लिक ट्रान्सपोर्ट करता स्वीकारला जाईल. इतका सुंदर प्लॅटफॉर्म आज या ठिकाणी आपण तयार करतो. मला विश्वास आहे हे जे सगळं काम आपण हातामध्ये घेतलंय, मुंबईला 21व्या शतकातलं चांगलं शहर हे आपल्याला तयार करायचं आहे. अर्लियर टाइम्स मिस्टर काउन्सिल जनरल पीपल यूज टू से दॅट व्हॉट यू वॉन्ट टू मेक मुंबई, अँड अवर अर्स्टवाईज रुरल्स यूज टू से वी वॉन्ट टू मेक मुंबई शंघाई, बट नाव आवर प्रायोरिटी हॅज चेंज, नाव वी वॉन्ट टू मेक मुंबई मुंबई, अँड ऍट सम पॉइंट ऑफ टाइम people from Shanghai would also come to Mumbai to see what Mumbai has done. And of course with your help, with the help of Shanghai, we will be able to do it. त्यामुळे मुंबईचं जे स्वरूप आहे हे निश्चितपणे एक आधुनिक शहर म्हणून त्या ठिकाणी मुंबई येत्या 3 वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे ट्रान्स हार्बर लिंक, दुसरीकडे कोस्टल रोड, तिसरीकडे बांद्रा वर्सोवा सी लिंक, आणि चौथीकडे संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन, एक नवीन एअरपोर्ट, या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस पूर्ण करू त्यावेळी 21व्या शतकातलं आणि देशामध्ये सगळ्यात पुढे असलेलं शहर हे आमचं मुंबई शहर असेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या संपूर्ण एमएमआरसीच्या टीमचं, या आमच्या दोन्ही कंपन्या एलएनटी आणि शंघाई टेकचं, आणि त्यासोबत याच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
मुंबईकरांसाठी खरोखरच ऐतिहासिक असा क्षण आहे, कारण अंडरग्राउंड म्हणजे भूमिगत रित्या मेट्रोमधला प्रवास, सुखकर असा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे. आपण म्हणतो मेट्रो 3 फेजचा जो पहिला टप्पा आहे पूर्ण झालेला आहे. भूमिगत ही मेट्रो असणार आहे मरोळ पासून सिप्स ते कुलाबा, ही खरं तर मेट्रो असणार आहे, मात्र त्याचा जो पहिला टप्पा जो भूमिगत टप्पा आहे त्याचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आणि तेच मशीन मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने हे वर काढण्यात आलेलं आहे. अतिशय कठीण अवघड असं हे काम होतं, मात्र कुशल तंत्रज्ञाच्या मदतीनं हे यशस्वी करून दाखवण्यात आलेलं आहे. आपण बघतो आणि तो आनंद सगळ्या तंत्रज्ञांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. एकीकडे ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी कामगिरी या तंत्रज्ञांनी करून दाखवलेली आहे, त्यामुळे लवकरच मुंबईकरांना जे बेटर ट्रान्सपोर्टचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आणि त्याच्यासाठी एक पाऊल मुंबईने पुढे टाकलेलं आहे.